शिवाजीच्या आईचे नाव काय होते? काय होते? बरोबर, शिवाजीच्या आईचे नाव जिजाबाई होते. बरोबर. मग असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, शिवाजीच्या आईचे नाव जिजाबाई होते. तर बघा, प्रश्न दुसरा आहे, शहाजी भोसले कोण होते? आता शहाजी भोसले कोण होते असं म्हटल्यानंतर तुम्ही काय उत्तर द्याल? कोणी म्हणे, शहाजी भोसले हे शिवाजी महाराजांचे वडील होते. हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, परंतु आपल्या पुस्तकात तर वडिलांचे नाव शहाजी भोसले, त्याच्या पुढे वाक्य काय आहे? शहाजी मोठे सरदार होते. उत्तर हे अपेक्षित आहे, म्हणून उत्तर लिहायचं आहे, शहाजी भोसले मोठे सरदार होते. समजलं मुलांनो? शहाजी भोसले मोठे सरदार होते हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. ओके, बघा प्रश्न तिसरा काय आहे, जिजाबाईंचा स्वभाव कसा होता? बघा, जिजाबाईंचा स्वभाव कसा होता? सांगितलेलं आहे, जिजाबाईंचा स्वभाव फार प्रेमळ होता. बघा पाठ्यपुस्तकात पूर्ण वाक्यात उत्तर आहे. हा, तसंच तुम्ही जसा प्रश्न दिला आहे तसं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. जिजाबाईंचा स्वभाव फार प्रेमळ होता. बघा प्रश्न चौथा, शिवबा सवंगड्यांना काय म्हणत असेल? शिवबा सवंगड्यांना काय म्हणत असेल? बघा, सवंगडी म्हणजे कोण? फ्रेंड्स, मित्र. हा, तर या सवंगड्यांना शिवबा काय म्हणायचा? बरोबर, मावळे म्हणायचा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, शिवबा सवंगड्यांना मावळे म्हणत असते. समजलं मुलांना? बघा आता प्रश्न पाचवा, परकीयांना पकडून लावून स्वराज्याची स्थापना कोणी केली? बघा, असं प्रॉपर वाक्य असं वाक्य तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे, परंतु आपण जो काही पाठ अभ्यासला त्याच्यावरून आपण काय अभ्यास केला आहे, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हो की नाही? स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न ज्याने पूर्ण केलं ते म्हणजे शिवाजी महाराज. म्हणून परकीयांना हाकलून लावून म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं असं मी तुम्हाला सांगितलं की नाही, त्यांनाच म्हणायचं परकीय. तर परकीयांना हाकलून लावून स्वराज्याची स्थापना कोणी केली? शिवाजी महाराजांनी केली. बरोबर, म्हणून पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, परकीयांना हाकलून लावून स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या या पाच प्रश्नांची उत्तरे तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायची आहे. समजलं? बघा आता पान नंबर 20 वरचा अभ्यास, प्रश्न क्रमांक 2. बघा, या ठिकाणी रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. तर रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहायचा आहे, म्हणजे पाठातली काही वाक्य या ठिकाणी दिलेली आहे, त्या ठिकाणी जी रिकामी जागा दिलेली आहे पाठातलाच योग्य तो येणारा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, पहिलं वाक्य काय आहे, जिजाबाईंचा स्वभाव फार डॉट डॉट म्हणजे रिकामी जागा होता. जिजाबाईंचा स्वभाव फार डॉट डॉट होता. कसा होता जिजाबाईंचा स्वभाव? बरोबर, प्रेमळ. म्हणून जिजाबाईंचा स्वभाव फार प्रेमळ होता. ओके, म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी तुम्ही प्रेमळ हा शब्द लिहायचा आहे. बघा प्रश्न दुसरा, रामायण महाभारतातील डॉट डॉट पुरुषांच्या गोष्टी शिवबाला फार आवडत. बघा, पाठ शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं, रामायण महाभारतामध्ये कोण कोण पराक्रमी लोक महाभारत
समजलं? हा तुमचा यामुळे तुमचा जास्तीत जास्त लेखनाचा आणि वाचनाचा सराव